शिक्षक पदभरती संदर्भात एक प्रसिद्ध पत्रक दिनांक 25 जून 2024 रोजी प्रसिद्ध झालेले आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 नुसार मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू या पदभरती प्रकारासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी 11,085 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर 6,182 शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहे. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. वरीलप्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहे. सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कारवाई करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक 7 जून 2024 व 14 जून 2024 अन्वय माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कारवाई करण्याचे निर्देश प्राप्त झाले. माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली. जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली. त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रण विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक 25 जून 2024 रोजी माजी सैनिकांची 484 पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे. तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात शासनपत्र दिनांक 10 जून 2024 अन्वय मान्यता देण्यात आली आहे. माजी सैनिक या प्रवर्गासाठी 10% जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई 3 आठवड्यात पूर्ण करण्यात आली. रूपांतरित फेरीमध्ये एकूण 5,714 रिक्त पदांपैकी 3,150 पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे. रिक्त राहणाऱ्या 2,564 पदांच्या विषयांसाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत. शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. इयत्ता 1 ते 5 या गटातील इंग्रजी माध्यम 702, उर्दू माध्यम 95, हिंदी माध्यम 91, मराठी माध्यम 760, कन्नड माध्यम 9 अशी एकूण 1,657 रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. इयत्ता 6 ते 8 या गटातील सर्व माध्यमांची गणित विज्ञान 1,382, सामाजिक शास्त्र 3, भाषा 98 अशी एकूण 1,483 रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. इयत्ता 9 ते 10 या गटातील सर्व माध्यमांतील 10 रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक 2534/2024 व 2585/2024 मध्ये दिनांक 7/3/2024 रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तदनंतर मान्य उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीची संबंधित याचिका दाखल आहेत. यात मान्य उच्च न्यायालयाने खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक 2784/2024, 2752/2024 व अन्य याचिका दाखल आहेत. सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. शिक्षक पदभरतीच्या
मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे, तरी देखील या संदर्भात अभियोग्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती म्हणजेच ग्रेव्हियन्स रेड्रेसल अँड करेक्शन कमिटीकडे पवित्र पोर्टल 2022@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नये. उमेदवारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनीही या ईमेलवर मेल पाठवू नये. पाठवल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधूनही विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही, त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये. सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची अर्धवट अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये झाली नसेल अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. आपल्या हातून होणाऱ्या शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे. न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी. सदर जी आपण माहिती बघितलेली आहे ही अधिकृत माहिती महा टीचर्स रिक्रुटमेंट ची जी वेबसाईट आहे म्हणजे पवित्र पोर्टलची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती ही अधिकृत माहिती आपल्याला पाहायला मिळेल.